हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल अन्वेषा क्लासेस. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपण मुलांना वॉज अँड वर्सा यूज करायला कसं शिकवायचं आहे, त्याचबरोबर त्याचे काही सेंटेन्स पाहणार आहोत आणि एक चार्ट पाहणार आहोत. चार्टमध्ये आपण कोणत्या सब्जेक्ट बरोबर आपण वॉज वापरायचं आहे ते सुद्धा पाहणार आहोत. हा का चार्ट जर आपण मुलांकडून व्यवस्थित लर्न करून घेतला तर त्यांना वॉज वेअर हे कॉन्सेप्ट आहे खूप लवकर आणि योग्य रीतीने समजून जाईल. वॉज वर्ड टेल्स अबाउट समथिंग दॅट हॅज ऑलरेडी हॅपन. वॉज आणि वर्स हे आपल्याला भूतकाळात झालेल्या गोष्टींबद्दल सांगतं, म्हणजेच आधीच घडून गेलेल्या गोष्टींसाठी आपण वॉज अँड वर्सचा उपयोग करतो. ह्याला वेअर म्हणायचं नाही, ह्याला वर्ड म्हणायचं आहे. याचा उच्चार करताना वर्ड असा उच्चार करायचा आहे. वॉज अँड वर्सचा वापर आपण भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टी सांगण्यासाठी करतो हे आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं आहे. आता आपण इथे चार्ट पाहणार आहोत. या चार्टमध्ये आपण कोणता सब्जेक्ट बरोबर वर्स वापरायचं आणि कोणता सब्जेक्ट बरोबर वर वापरायचं मी इथे सांगितलेलं आहे. आणि ह्या चार्टमध्ये आपल्याला पॉझिटिव्ह सेंटेन्स, नेगेटिव्ह सेंटेन्स आणि क्वेश्चन विचारताना सेंटेन्स कसा बनवायचा सुद्धा मी एक फॉर्मॅट इथे दिलेला आहे. हा जर चार्ट व्यवस्थित मुलांकडून करून घेतला तर नक्कीच मुलांना वॉज अँड वेअर हे कॉन्सेप्ट लवकर लक्षात येणार आहे. आय, ही, शी, इट जेव्हा सब्जेक्ट असणार आहे आय, ही, शी, इट, तेव्हा पॉझिटिव्ह सेंटेन्स मध्ये आपण सोबत नेहमी वॉज वापरायचं. आय वॉज, ही वॉज, शी वॉज, इट वॉज, यू वॉज, वी वॉज, दे वॉज होत नाही. वॉज आपण नेहमी आय, ही, शी अँड इट बरोबरच वापरायचं हे आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर जेव्हा हे सब्जेक्ट असणार, सब्जेक्ट म्हणजेच करता, नेगेटिव्ह सेंटेन्स बनवताना आपण कसं आय वॉज नॉट आणि लिहिताना आपण असं लिहिणार, फक्त इथे नॉट अँड आपल्याला इथे जोडायचं आहे. आणि हे जेव्हा आपण प्रश्नामध्ये वापरणार तेव्हा वॉज आय, वॉज ही, वॉज शी, वॉज इट, इथे मी पुन्हा एकदा ते वॉज यू, वी वॉज, दे वॉज आपण वापरत नाही. वॉज आपण नेहमी आय, ही, शी अँड इट बरोबरच यूज करायचं आणि हे क्वेश्चन जनतानाचं हे पॅटर्न असणार आहे. वॉज आय, वॉज ही, वॉज शी, वॉज इट आणि जे आपल्याला पुढे विचारायचं आहे ते विचारायचं आहे. आता आपण आय, ही, शी, इट बरोबर वॉजचा यूज करतो. आता आपण यू, वी अँड दे सोबत वर्डचा यूज करतो हे इथे लक्षात ठेवायचं. यू सोबत आपण कधी वॉज वाला आवत नाही किंवा आय वर, ही वर, शी वर, इट वर असं आपण वापरत नाही. वरचा वापर आपण नेहमी फक्त आणि फक्त यू, वी आणि दे बरोबर करतो. यू वर, वी वर, दे वर आणि नेगेटिव्ह सेंटेन्स मध्ये वर नॉट आपल्याला लावायचं आहे. क्वेश्चन विचारताना सेम फक्त इथे वरती आपण वॉजचा यूज करत होतो, इथे आपल्याला वरचा यूज करा. वेअर वर यू, वर वी, वर ते. आता हा चार्ट आपला समजून झालेला, हा चार्ट मी पुन्हा एकदा सांगते आपल्याला व्यवस्थित मुलांकडून लर्न करून घ्यायचा आहे. त्यानंतर आता आपण सेंटेन्स कडे जाऊया, आपण ह्याचाच यूज करून सेंटेन्स कसे बनवायचे ते जाणून घेऊया. आता इथे सेंटेन्स मध्ये मी इंग्लिश आणि मराठी दोन्ही मध्ये दिले आहेत त्यामुळे आपल्याला हे व्यवस्थित लक्षात येईल. फर्स्ट सेंटेन्स आहे आय वॉज लेट, मला उशीर झाला होता, पण भूतकाळाबद्दल सांगतोय. आय वॉजंट लेट, मला उशीर झाला नव्हता. वॉज आय लेट, मला उशीर झाला का. आता इथे आपण पूर्ण पॉझिटिव्ह, नेगेटिव्ह क्वेश्चन विचारताना सुद्धा आपल्याला इथे क्वेश्चन विचारले, पॉझिटिव्ह, नेगेटिव्ह आणि प्रश्नार्थक वाक्य सुद्धा आपण इथे पाहिलेलं आहे. तर आपण आयचं पाहिलं, त्यानंतर आपण हिच करून पाहूया. ही वॉज सॅड, तो दुखी होता. ही वॉजंट सॅड, तो दुखी नव्हता. वॉज ही सॅड, तो दुखी होता का. नेक्स्ट आहे शी वॉज हॅपी, ती आनंदी होती. शी वॉजंट हॅपी, ती आनंदी नव्हती. वॉज शी हॅपी, ती आनंदी होती का. आपण शीचा यूज केला. त्यानंतर इट, इट वॉज कोल्ड, वातावरण थंड होते. इट वॉजंट कोल्ड, वातावरण थंड नव्हतं. वॉज इट कोल्ड, वातावरण थंड होतं का. तर आपण इथे आय, ही, शी आणि इट यासोबत वॉजचा यूज कसा करायचा, एक सिम्पल सेंटेन्स पॉझिटिव्ह निगेटिव्ह प्रश्नार्थक वाक्य आपण इथे पाहिलेले आहेत. आता आपण यू, वी अँड देचा यूज कसा करायचा ते जाणून घेऊया. आधी चार्टमध्ये सांगितलं यू, वी, दे सोबत आपण नेहमी वर्सचा यूज करतो. यू वर स्लिपिंग, तू झोपला होतास. यू वेरंट स्लिपिंग, तू झोपला नव्हता. वर यू स्लिपिंग, तू झोपला होता का. वी वर लेट, आम्हाला उशीर झाला. वी वरंट लेट, आम्हाला उशीर झाला नाही. वेर वी लेट, आम्हाला उशीर झाला का.
context. They were playing. ते खेलत होते. They were not playing. ते खेलत नवते. Were they playing? ते खेलत होते का? तशा प्रकारे आपण इथे you, we, they चा use केलेला आहे. पण त्यासोबत were चा use कसा केला आहे? Positive, negative आणि प्रश्नार्थक वाक्यामध्ये त्याचा मी एक simple pattern तुम्हाला सांगितलेला आहे. तशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओ मध्ये पाहिलं आपण वॉज अँड वर्स यूज मुलांना कसा करायला शिकवायचा. जर मी इथे चार्ट सांगितलाय, जर का तो चार्ट आपण मुलांकडे व्यवस्थित करून घेतला तर मुलांना वॉज अँड वर हे कॉन्सेप्ट व्यवस्थित लक्षात येणार आहे. यामध्ये आपण पॉझिटिव्ह, नेगेटिव्ह आणि प्रश्नार्थक वाक्य कसं बनवायचं ते सुद्धा मी इथे तुम्हाला सांगितलेलं आहे. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, युजफुल वाटला असेल. जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा आणि तुम्ही तर चॅनल नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.